आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये क्रांती झाली पाहिजे असं आवाहन राज ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना केलं दसरा निमित्तानं पॉडकास्टच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधला आणि यावेळी त्यांनी नागरिकांना बदल घडवण्याचं आवाहन सुद्धा केलं मतदारांना जाग होण्याची वेळ आली आहे बदल घडवण्यासाठी शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्र खाली उतरवा असं आवाहन राज ठाकरे यांनी सर्वांना केले आपण म्हणतो ना की पांडवांनी ती शस्त्र शमीच्या झाडावरती ठेवली होती तुम्ही ऐन मौक्याच्या वेळेला शस्त्र झाडावरती नेऊन ठेवता जे मतदानाचं जे शस्त्र तुमच्या हातामध्ये आहे ते मतदानाच्या दिवशी न वापरता या सगळ्या लोकांना शिक्षा न करता तुम्ही जी नुसती शस्त्रवरती ठेवून देता आणि निवडणुका संपल्या की मग शस्त्र बाहेर काढता आणि या सगळ्या लोकांवरती बोलत राहतात मग मतदानाच्या दिवशी काय होतं येणारा जो या दसऱ्यानंतरचा जो निवडणूक आहे त्याला बेसावत राहू नका त्या शमीच्या झाडावरची शस्त्र आता उतरवा ही क्रांतीची वेळ आहे ही वचपा घेण्याची वेळ आहे आत्ताच ती शस्त्र उतरवून या सगळ्यांचा तुम्हाला वेध घ्यावा लागेल खर तर, तर ही निवडणूक या निवडणुकीमध्ये तुम्ही मतदारांनी क्रांती केली पाहिजे आजपर्यंत जे तुम्ही करत आलात ज्या लोकांना आजपर्यंत तुम्ही जोपासल सांभाळलं ते तुमच्या मतांशी प्रतारणा करत आले तुम्हाला अत्यंत गृहीत धरलं गेलं आणि हे दरवेळेला जे गृहित धरणं आहे हेच मला असं वाटतं महाराष्ट्राचं नुकसान करत आलं